हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पाचशे पदांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पदवी प्राप्त असणाऱ्या म्हणजे ग्रॅज्युएट उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि या पाचशे पदांच्या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपण एकूण पदसंख्या त्याच पद्धतीने त्यांचं आरक्षण वय पात्रता अटी त्याच पद्धतीनं जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे या ऑनलाईन एक्झामचा अभ्यासक्रम काय आहे वेळ किती असेल याविषयी सर्व डिटेल माहिती पाहणार आहोत व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याच पद्धतीने या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका पाहूया आय डी बी आय बँक ॲडव्हर्टाईज नंबर एट टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटीन लास्ट डेट फॉर पेमेंट ऑफ फी फिफ्टीन एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन आय डी बी आय बँकेमध्ये ही भरती प्रक्रिया पार पडत असून पंधरा एप्रिल दोन हजार एकोणवीस ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक असणार आहे आणि पदाचं नाव आहे ॲसिस्टंट मॅनेजर म्हणजे ॲसिस्टंट मॅनेजर या पदाकरता ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला लिंक आय डी बी आय बँकच्या वेबसाईटवरतीच अधिकृत उपलब्ध होणार आहेत पाहूया इथं पाहू शकता तुम्ही एकूण जागा म्हणजे नंबर ऑफ पोस्ट फाईव्ह हंड्रेड इसेन्शियल क्वालिफिकेशन पात्रता काय आवश्यक आहे पहा अ ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम सिक्स्टी सिक्स्टी पर्सेंट मार्क्स म्हणजे साठ टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन परीक्षा किंवा ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी उमेदवारांसाठी पंचावन्न टक्के म्हणजे पाच टक्क्याची सूट असणार आहे एज रिलॅक्सेशन किंवा एज काय असणं आवश्यक आहे पहा एक मार्च दोन हजार एकोणवीस रोजी एज मिनिमम ट्वेंटी वन इयर्स मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स म्हणजे एक कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष एज आवश्यक आहे टेन्टेटिव डेट ऑफ ऑनलाइन टेस्ट या परीक्षेसाठी किंवा या पदांसाठी पदा जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे ही परीक्षा सतरा मे दोन हजार एकोणवीस रोजी होणार आहे आता पदं आहेत पाहूया पदं अनरिझर्वड म्हणजे जी खुल्या गटासाठी आहेत दोनशे अठ्ठावीस पद आहेत एस सी पंच्याहत्तर एस टी सदतीस ओ बी सी एकशे पस्तीस ई डब्ल्यू एस पंचवीस पी डब्ल्यू डीमध्ये फी एच पाच ओ एच पाच आणि एच एच पाच अशी ही पदं आहेत एकूण पाचशे पदांसाठी ही जाहिरात आहे लक्षात ठेवा यासाठी पात्रता आहे ग्रॅज्युएशन फक्त मात्र साठ टक्के गुणांसह तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि जे काही रिझर्व कॅटेगरीचे कॅटेगरीसाठी मात्र पाच टक्के रिलॅक्सेशन असणार आहे एस टी एस सी आणि ओ बी सी सॉरी डब्ल्यू डी उमेदवारांसाठी त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे कट ऑफ डेट असणार आहे एक मार्च दोन हजार एकोणवीस म्हणजे एक, एक मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी ही सर्व पात्रता तुम्ही धारण करणं किंवा या सर्व आणि शर्ती पूर्ण करणं गरजेचं आहे या ठिकाणी एज रिलॅक्सेशनसुद्धा असणार आहे एज रिलॅक्सेशनमध्ये एस सी एस टी पाच वर्ष ओ बी सी तीन वर्ष पर्सन्स विथ डिसेबिलिटीज दहा वर्ष आणि माझी सैनिक आजी सैनिक किंवा इतर असलेल्यांना पाच वर्ष अशा पद्धतीनं नेहमीच्या प्रमाणं वयोमर्यादेमध्ये सुद्धा सवलत देणार आहे हाऊ टू ॲप्लाय म्हणजे तुम्ही या ठिकाणी कसं ॲप्लिकेशन सादर करणार आहे तुम्हाला ॲप्लाय करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला लिंक आय डी बी आय डॉट कॉम या रिक्रुटमेंट टॅब अंतर्गत देण्यात येणार आहे त्या टॅबवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन सादर करावायचं आहे हे लक्षात ठेवायला विसरू नका म्हणजेच ही सर्व प्रोसिजर ऑनलाईनरित्या होणार आहे त्याच पद्धतीनं पी जी असणार आहे या परीक्षा एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डीसाठी एकशे पन्नास रुपये असणार आहे आणि फॉर ऑल ऑदर्स म्हणजे जे काय आर असतील ओबीसी असतील यांच्यासाठी सातशे रुपये फी असणार आहे त्याच पद्धतीनं ही फी जी आहे ही फीसुद्धा तुम्हाला फुलफिल करणं गरजेचं आहे आता या सर्व माहितीसाठी अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय डी बी आय डॉट कॉम आणि या अंतर्गत गेल्यानंतर करियर्स या कॅ या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट मॅनेजर दोनशे एकोणवीस सॉरी दोन हजार एकोणवीस यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिंक ओपन होईल की सर्व जाहिरात आणि हाऊ टू ॲप्लाय किंवा ॲप्लाय सुद्धा लिंक असणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी जी परीक्षा असणार आहे वय जे असणार आहे हे वय दहावी आणि बारावीचं मार्कशीट किंवा शाळा सोडल्याचा धाकला किंवा वयात सॉरी बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे ग्रॅज्युएशन ऑल सेमिस्टर वाईज और इयर वाईज इंडिव्हिज्युअल मार्कशीटसुद्धा असणं आवश्यक आहे दहावी बारावीचं सुद्धा असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे वर्क एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे डब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल तर त्यांच्याकडे त्या प्रकारचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आता महत्त्वाच्या तारखा काय आवश्यक आहेत पहा ओपनिंग अँड क्लोजिंग पेमेंट गेट वे म्हणजेच ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा ऑनलाईन शुल्क भरण्याचा सुरुवातीचा दिनांक किंवा सुरू होण्याचा दिनांक आणि अंतिम दिनांक अजूनही वेबसाईटवरती उपलब्ध झालेलं नाही लिंक फॉर ॲप्लिकेशन विल बी मेड लिव्ह शॉर्टली म्हणजे थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्याच कालावधीमध्ये ही लिंक आपणाला उपलब्धसुद्धा होणार आहे त्याच पद्धतीने डेट दे ऑफ ऑनलाईन टेक्स्ट ॲट ऑल सेंटर सगळ्या सेंटरवरती जी टेस्ट होणार आहे ही सतरा पाच दोन हजार एकोणवीस रोजी होणार आहे म्हणजे सतरा मे रोजी याबाबत ही परीक्षा होणार आहे सिलेक्शन प्रोसेस आता ही निवड प्रक्रिया कशी असणार आहे द सिलेक्शन प्रोसेस विल कम्फ्राईज Of online test followed by personal interview of the candidate who we have qualified in the online test. The online test will be objective in nature, the details of the same are. फर्निश्ड हियर अंडर म्हणजेच या ठिकाणी ऑनलाईन टेस्टच्या आधारे ही निवड प्रक्रिया होणार आहे तर ही ऑनलाईन टेस्ट जी होणार आहे ही ऑनलाईन टेस्ट नेमकी कशी होणार आहे त्यासाठी कोणता सिलेबस आहे पाहूया लॉजिकल रिजनिंग डॅटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजेच या ठिकाणी तुमचं लॉजिकल रिजनिंग असेल तार्किक क्षमता माहितीचे व्यवस्थापन आणि विश्लेषण यावरती साठ क्वेश्चन असणार आहेत मार्क असणार आहेत साठ इंग्लिश लँग्वेज चाळीस क्वेश्चन असणार आहेत मार्क आहेत चाळीस क्वांटिट्यूड अप्टिट्यूड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड चाळीस प्रश्न असणार आहेत चाळीस मार्क असणार आहेत जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस म्हणजेच सामान्य ज्ञान असणार आहे त्यामध्ये विशेष करून बँकेचं सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहेत प्रश्न साठ प्रश्न साठ मार्क असणार आहेत अशा पद्धतीनं दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे आणि ही दोनशे प्रश्न असणार आहेत आणि यासाठी वेळ असणार आहे दोन तास हे लक्षात घ्यायला विसरू नका त्याच पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो ऑनलाईन टेस्ट होणार आहे म्हणजेच ही ऑनलाईनरित्या होणार आहे जसे की महापरीक्षा पोर्टलवरती ऑनलाईन परीक्षा होत आहेत सद्यस्थितीला त्या पद्धतीने ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन होणार आहे त्याच पद्धतीने महत्त्वाचं आहे की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजेच नकारात्मक गुणपद्धते प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता वन फोर्थ म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस एवढे मार्क वजा केले जाणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेसाठी ॲप्लिकेबल आहे अशा पद्धतीनं या टेस्टमधील गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं ही जी निवड प्रक्रिया आहे ही निवड प्रक्रियासुद्धा अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता या जाहिरातीमध्ये सर्वसाधारण सूचनासुद्धा दिलेल्या आहेत या सर्व सूचना व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा मित्रांनो वाचायला विसरू नका कारण जाहिरात खूप मोठी आहे आणि ही मोठी जाहिरात असल्याने महत्त्वाचीच फक्त माहिती या जाहिरातीमध्ये सांगण्यात येत आहे उर्वरित सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यावायची आहे जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण या फॉर्ममध्ये भरताना येणार नाही ना तसेच याविषयी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये मात्र कमेंट करायलाही विसरू नका अशा पद्धतीने ही जहरा जाहिरात जी आहे ही जाहिरात अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे काल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही प्रसिद्ध झालेली जाहिरात लगेच आपल्या चॅनलवरती त्वरितरित्या पाहायला मिळणार आहे तुम्हाला किंवा मिळत आहे त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे या लिंकवरती जाऊनसुद्धा ही जाहिरात पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं फॉर्म भरण्याविषयी सर्व सूचनासुद्धा या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आय डी बी आय डॉट कॉम यावरती सर्व सूचना उपलब्ध आहेत त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा मित्रांनो पाचशे पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे आणि पाचशे पदांसाठी असणारी ही भरती प्रक्रिया याची लास्ट डेटसुद्धा त्याने दिलेली आहे पंधरा चार दोन हजार एकोणवीस मात्र लिंक सुरू होण्याची डेट दिलेली नाही लवकरच येते एक दोन दिवसामध्ये हे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी असणारी लिंक या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका अतिशय चांगल्या प्रकारचे असिस्टंट मॅनेजर पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या आणि अशाच प्रकारच्या भरतीविषयक सर्व माहिती पाहण्यासाठी अद्यापि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद